नमस्कार, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र अंतर्गत जो आपणाला सेतू अभ्यासक्रम ब्रिज कोर्स देण्यात आलेला आहे त्याअंतर्गत आज आपण इयत्ता 8वी साठी देण्यात आलेला सांख्यिकी यामध्ये प्रामुख्याने सरासरी या घटकावर आज आपण चर्चा करणार आहोत। तर पहा, या ठिकाणी काही प्रसंगामधून आपणाला सरासरी आपण कशाला म्हणतोय, सांख्यिकी भाषेमध्ये त्याला आपण मध्यमान म्हणतोय, याचा उल्लेख मी पुढे करीन। तर या ठिकाणी एक प्रसंग आपणाला देण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये नेमकं काय देण्यात आलेलं आहे हे पहा की अतुलला रोज घरापासून शाळेपर्यंत जायला किती मिनिटे लागतात हे दिले आहे। पा, अतुलला रोज घरापासून शाळेपर्यंत जायला किती मिनिटे लागतात? सोमवार ते शनिवार घरून शाळेत जाण्यासाठी लागलेला वेळ सारणीत दिला आहे। आता सोमवारी लागलेला वेळ 20 मिनिट आहे, मंगळवारी लागलेला वेळ 19 मिनिटे आहे, त्यानंतर बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार प्रत्येक दिवसाचा या ठिकाणी वेळ दिलेला आहे। आता यावरून असे दिसते की अतुलला शाळेत पोहोचायला कधी 20 मिनिटे लागतात, कधी 19 मिनिटे लागतात, कधी 21, कधी 22। शाळेच्या 6 दिवसांचा विचार केला तर त्याला शाळेत जाण्यासाठी दररोज अंदाजे किती मिनिटे लागतात? या ठिकाणी पहा, दररोज अंदाजे किती मिनिटे लागतात हेच त्याचं ऍव्हरेज असणार आहे, हेच त्याचं सरासरी असणार आहे। कारण 8वीमध्ये हा घटक थोडा वेगळ्या पद्धतीनं देण्यात आलेला आहे। मग आता या ठिकाणी पहा, गणितात असा अंदाज काढण्यासाठी सरासरी काढतात। मी यापूर्वी उल्लेख केला की दररोज अंदाजे किती मिनिटे लागतात हीच त्याची सरासरी आहे आणि असा अंदाज काढण्यासाठी आपण गणितामध्ये त्याची सरासरी काढतो। येथे 6 दिवसाच्या मिनिटाची बेरीज, त्या बेरीजेला 6 भागले तर जी संख्या मिळते ती अंदाजे रोज लागणारा वेळ असते, ती सर्व संख्यांची सरासरी असते। मग या ठिकाणी सरासरीचं सूत्र काय दिले किंवा आपल्याला सूत्र याच्यावरून या प्रसंगावरून दिलेल्या प्रसंगावरून किंवा दिलेल्या उदाहरणावरून आपल्याला सूत्र तयार करावायचं आहे। मग आता 6 दिवसातील शाळेत जाण्यासाठी लागणाऱ्या मिनिटांची बेरीज लागणाऱ्या ही या ठिकाणी थोडं टाईप करण्यामध्ये थोडी चूक झालेली आहे। छेदस्थानी एकूण दिवसांची संख्या, मग सरासरी बरोबर 20 अधिक 19, 6 दिवसाच्या मिनिटाची बेरीज केली आपण, लक्षात घ्या। कारण याचं एक दुसरं उदाहरण देतो की समजा आपण घरामध्ये 3 मुली आहेत, आता पहिल्या मुलाने, दुसऱ्या मुलाने आणि तिसऱ्या मुलाने, पहिल्या मुलाने 4 बिस्किटे खाल्ली, दुसऱ्या मुलाने 5 बिस्किटे खाल्ली आणि तिसऱ्या मुलाने 6 बिस्किटे खाल्ली, तर सरासरी प्रत्येक मुलाने किती खाल्ली असं जर आपण विचार करायचा झाला तर प्रत्येकानं 5 खाल्ली। म्हणजे या ठिकाणी आपण एकूण बिस्किटाचं जर समान वाटप केलं असतं तर प्रत्येकाला 5 आली असती, हे लक्षात ठेवा। कारण या ठिकाणी या 6 बिस्किटे ज्यांनी खाल्ली त्यांना जर 1 बिस्किट पहिल्या मुलाला दिलं असतं तर त्याचेही 5 झाले असते। म्हणजे सरासरी म्हणजे काय तर सर्व प्राप्तांक, सर्व अंक आपण एका पातळीवर आणतोय किंवा अंदाजे प्रत्येकानं किती खाल्ली। तर या ठिकाणी या 3 जणांची बेरीज केली जाते, 4 अधिक 5 अधिक 6
छेदस्थानी तीन मुली होती, तीन म्हणजे 6 5 11 4 15 छेदस्थानी तीन म्हणजे आपलं उत्तर मिळणार आहे 5, सरासरी प्रत्येक मुलानं 5 बिस्किटे खाल्ली. तसंच या उदाहरणामध्ये प्रत्येक दिवशी लागणाऱ्या वेळाची आपण या ठिकाणी बेरीज घेतली आणि एकूण दिवसाच्या संख्येनं भागलं तर सरासरी अतुलला दररोज शाळेत जाण्यासाठी 20 मिनिटे लागतात. आपण व्यवहारामध्येही असं करतोय, कधी 19 मिनिट लागले कधी, किंवा या ठिकाणी कुठल्याही उदाहरणामध्ये सरासरी दररोज एखाद्या गोष्टीचं तापमान किंवा या ठिकाणी दररोजचं तापमान जे आहे ते सरासरी तापमान सांगतो आपण. दिवसामध्ये कधी 31 अंश असेल, कधी 40 अंश असेल, कधी 20 अंश असेल दिवसामध्ये, परंतु आपण त्या दिवसाचं तापमान सांगत असताना या सर्व तापमानाची काय करतोय, सरासरी सांगतोय. हे लक्षात ठेवा. मग सरासरी म्हणजे काय? सर्व अंकांची बेरीज, किंवा याला आम्ही सांख्यिकीच्या भाषेमध्ये याला प्राप्तांक असं म्हणतोय. काय म्हणतोय? प्राप्तांक. प्रत्येक अंक, माहितीतील प्रत्येक अंक म्हणजे प्राप्तांक. सर्व प्राप्तांकाची बेरीज छेदस्थानी या ठिकाणी एकूण किती प्राप्तांक आहेत, तर या ठिकाणी 6 प्राप्तांक आहेत. या 6 ला आपण या ठिकाणी एकूण प्राप्तांकाची संख्या, एकूण प्राप्तांकाची संख्या असं म्हणू. म्हणजे या ठिकाणी सर्व दिवसाच्या मिनिटाची बेरीज केलेली भागी त्याला 6 ने भागलेला आहे आणि यावरून असं म्हणता येईल की अतुलला घरून शाळेत जाण्यासाठी सरासरी 20 मिनिटे लागतात. मग आता विचार करा की प्रत्येक उदाहरणामध्ये आपल्याला अशा पद्धतीनं सरासरी काढता येईल का? आता यासाठी काही उदाहरणं या ठिकाणी घेण्यात आलेली आहेत. आता या ठिकाणी पहा की विराट कोहलीने क्रिकेटच्या 8 सामन्यांमध्ये एकूण सामन्यांची संख्या किती आहे पहा, एकूण सामन्यांची संख्या आपणाला देण्यात आलेली आहे 8. म्हणजे या ठिकाणी 8 सामन्यातील धावांची संख्या म्हणजे एकूण प्राप्तांक किती येणार आहेत आपल्याकडे? 8 येणार आहेत. तर त्या 8 सामन्यातील विराटच्या धावांची सरासरी काढा. मग आता या ठिकाणी सरासरी, मी या ठिकाणी सूत्र लिहितोय. आपण यापूर्वी जो काही उदाहरण घेऊन समजून सांगण्याचा प्रयत्न केलाय त्यानुसार या ठिकाणी सरासरी बरोबर सर्व प्राप्तांकाची बेरीज, सर्व प्राप्तांकाची बेरीज छेदस्थानी एकूण प्राप्तांकाची संख्या, एकूण प्राप्तांकाची संख्या. मग आता या ठिकाणी पहा, आपणाला एवढंच माहिती की सरासरी काढायची म्हणजे काय करायचं, दिलेल्या सर्व अंकाची बेरीज करून एकूण अंक किती आहेत त्या संख्येनं भागायचे. मग या ठिकाणी आपण सरळ जर लिहिलं तर सरासरी बरोबर हे 58 अधिक 102 अधिक 14 अधिक 4 अधिक 81 अधिक 35 अधिक 0 अधिक 96. पहा एकूण 8 प्राप्तांक असतील, 58 102 14 4 81 35 0 आणि 96. आणि या ठिकाणी त्याला कितीनं भागावं लागेल, एकूण प्राप्तांकाच्या संख्येनं भागावं लागेल, म्हणजे या ठिकाणी याला आपणाला 8 ने भागावे लागेल. कारण 1 2 3 4 5 6 7 आणि 8. आता या सर्व प्राप्तांकाची बेरीज करून घ्या. 5 आणि 1 ची बेरीज करा, 6 5 11 11 ने 12 12 4 16 16 4 20 20 2 22 22 8 30. 30 ला आपण 0 घेऊ, 7 3 घेऊ. 9 3 12 12 3 15 15 8 23 1 24 24 5 29. 9 7 किती येतील? 2
दोन आणि एक तीन, 390 छेदस्थानी 8, एकूण त्यानं 8 सामन्यात मिळून एकूण धावा किती काढल्या, 390, आणि सामने किती खेळलाय विराट, 8, म्हणजे या ठिकाणी 8 सरासरी काढायची झाली तर सर्व प्राप्तांकाची बेरीज करून त्याला एकूण प्राप्तांकाच्या संख्येनं भागायचंय, यालाच या ठिकाणी पास संख्याशास्त्रामध्ये सरासरीलाच आपण मध्यमान असं म्हणतोय. काय म्हणतोय? मध्यमान. हे लक्षात ठेवा. आता 8 न भागा मग या ठिकाणी काय येईल, 8 चौक 32. आता ही बेरीज आणखी एक वेळा पहा, 6 आणि 5 11, 11 आणि 1 12 आणि 4 16 आणि 4 20 आणि 2 22 आणि 38 44 48 39 40 42 43 44 43 आणि 1 24 24 आणि 5 39 41 1 आणि 1 1 आणि 2 3. ठीक आहे, 8 चौक 32, आता 39 390 भागिले 8, या ठिकाणी 8 चौक 32, 7 उरतील, 0 घेऊ, या ठिकाणी करता येईल आपणाला. सुरुवातीला 39 ला भागा, 8 चौक 32, 7 उरले 70 झाले, 8 8 64, या ठिकाणी पहा 8 8 64 उरले किती, 6 उरले. मग आता या ठिकाणी पुढं अंक उरलाय का, नाही, मग या ठिकाणी आपण दशांश देत असतो आणि 6 वर 0 घेतलं म्हणजे 60 झाले, 8 7 56 म्हणजे जवळपास या ठिकाणी त्यानं सरासरी किती धावा काढलेल्या, तर 48.7 धावा, म्हणजे हे नियर अबाउट, असं काय दशांशामध्ये धावा निघत नसतात म्हणून या ठिकाणी नियर अबाउट त्यानं प्रत्येक सामन्यामध्ये 49 धावा काढल्या. शक्यतो तुम्हाला उदाहरण देत असताना या ठिकाणी भाग जाईल, अशा पद्धतीनंच उदाहरणं दिली जातात. आता यानंतर पुढच्या उदाहरणामध्ये पहा की पुढच्या उदाहरणामध्ये आपणाला काय देण्यात आलेले, की एका शेतकऱ्याने एका शेतातील 7 पोते सोयाबीन. पहा आता या ठिकाणी एकूण पोत्यांची संख्या किती आहे, एकूण पोते बरोबर 7, म्हणजे एकूण प्राप्तांकाची संख्या सुद्धा किती असेल, 7 असेल. त्यांचं वस्तुमान दिले, पहिल्या पोत्याचं 55, दुसऱ्याचं 57, तिसऱ्याचं 48, चौथ्याचं 52, पाचव्याचं 46, सहाव्याचं 49 आणि 7व्याचं 36. तर पोत्याचे सरासरी वजन किती, तर प्रत्येक पोत्यात सरासरी, आपण शक्यतो एखादा 50 किलोची पोते जर भरले अंदाजे 10, कोणत्या पोत्यामध्ये 51 असेल, कोणत्या पोत्यामध्ये 49 असेल, म्हणजे सरासरी आपण म्हणतो की बाबा सरासरी प्रत्येक पोत्यामध्ये 50 किलो धान्य आहे. आता या ठिकाणी पहा की मग ह्याची सरासरी काढायची झाली तर आपणाला सरासरी कशी काढता येईल, सरासरी बरोबर या सर्वांची बेरीज करावी लागेल, 55 अधिक 57 अधिक 48 अधिक 52 अधिक 46 अधिक 49 अधिक 36, सर्व प्राप्तांक, याला आम्ही प्राप्तांक म्हणलेले, किंवा दिलेल्या सर्व संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या, एकूण संख्या, आणि ह्या या ठिकाणी प्राप्तांक आणि या ठिकाणी एकूण प्राप्तांकाची संख्या असं म्हणतोय मी. सरासरीमध्ये हेच असते, सर्व प्राप्तांकाची बेरीज छेदस्थानी एकूण प्राप्तांकाची संख्या. आता या ठिकाणी एकूण 7 पोत्याचं वस्तुमान दिलेले, म्हणजे या ठिकाणी 1 2 3 4 5 6 आणि 7 छेदस्थानी 7, या ठिकाणी बेरीज करून पहा, 9 आणि 6 15 15 आणि 6 21 23 23 आणि 8 31 31 आणि 7 38 38 आणि 5 43, 7 4 येतील, 4 आणि 3 7 आणि 4 11 आणि 4 15 आणि 5 20 आणि 4 24,
चोवीस आणि दहा चौतीस, छेदस्थानी सात। मग आता या ठिकाणी सात चौक अठ्ठावीस किती उरतात, या ठिकाणी 343 बेरीज झाली। 343 ला आपण 7 ने भागा, बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांना या भागाकारात सुद्धा अडचणी आहेत, कारण 7 ना आपण 3 ला तर भाग घालू शकत नव्हतो, आपण 34 ला भागणार आहेत, म्हणजे 7 चौक 28 आणि उरतात किती, 6 उरतात, 28 आणि 6 34, मग 6 उरले 3 घेतले 63 झाले, 7 9 63, म्हणजे हा जर भागाकार आपणाला जमत नसेल, हा जमणं अपेक्षित आहे आणि जमत नसेल तर या पद्धतीने करा, 7 चौक 28 उरतात 6, 3 या, 7 9 63, ठीक आहे। मग सरासरी प्रत्येक पोत्यामध्ये किती वजन असेल किंवा प्रत्येक पोत्याचे, म्हणून या ठिकाणी उत्तर लिहा, म्हणूनच सरासरी प्रत्येक पोत्यामध्ये असलेले प्रत्येक पोत्याचे वजन बरोबर 49 किलोग्रॅम, ठीक आहे। तर या पद्धतीनं आपण सरासरी काढू शकतो, सर्व प्राप्तांकाची बेरीज भागिले एकूण प्राप्तांकाची संख्या। आता या ठिकाणी हे काही उदाहरणं मी तुम्हाला सोडवून देणार नाही, परंतु या उदाहरणावर आपण फक्त चर्चा करू, एक आव्हानात्मक उदाहरणे आहेत आणि प्रत्येकाचं उत्तर या ठिकाणी वेगळं येऊ शकते, कारण ही कृती तुम्हाला करायची की समजा तुमच्या कुटुंबातील 4 सदस्यांची उंची सेंटीमीटरमध्ये मोजून उंचीची सरासरी काढा, की समजा आता या ठिकाणी एकूण व्यक्तींची संख्या किती, 4 म्हणलंय, त्यांना किती कुटुंबात व्यक्ती असतील, एकूण व्यक्ती चार। आता या ठिकाणी प्रत्येकाची उंची मोजायची तुम्ही, म्हणजे नोंदी घ्यायच्या, या ठिकाणी 4 नोंदी येतील तुमच्या। समजा पहिल्याची उंची 150 सेंटीमीटर असेल, दुसऱ्याची 148 सेंटीमीटर असेल, तिसऱ्या सदस्याची उंची 152 सेंटीमीटर असेल, काय जे असेल ते तुम्ही मोजायचे, प्रत्यक्ष कृती करायची ही। मी फक्त या ठिकाणी तुम्हाला नमुना उत्तर दाखवायले, तुम्हाला काय करायचंय। आणि समजा चौथ्याची 165 सेंटीमीटर आहे, मग आता हे तुमच्या कुटुंबातील व्यक्तींच्या उंची आहेत या, म्हणजे एकूण तुम्ही नोंदी किती घेतलेली आहेत, 4 घेतलेली आहेत, म्हणजे तुमच्याकडे हे 4 प्राप्तांक आहेत, या 4 प्राप्तांकाची बेरीज करून त्याला किती न भागा, 4 न भागा, म्हणजे सरासरी मिळून जाईल, ठीक आहे। त्याच पद्धतीनं दुसऱ्या उदाहरणामध्ये एका आठवड्यात घरी दररोज वापरायला लागणाऱ्या पाण्याची लिटरमध्ये नोंद, एका आठवड्यात घरी दररोज वापरायला लागणाऱ्या पाण्याची लिटरमध्ये नोंद घ्या, आठवड्यातील पाण्याचा वापराची सरासरी काढा। आता या ठिकाणी आठवड्यामध्ये दिवस किती असतात, आठवड्यामधील दिवसांची संख्या किती असतात, 7। मग आता या ठिकाणी तुम्ही दररोज किती पाणी वापरता याची नोंद ठेवायची, पहिल्या दिवशी तुम्ही वापरलं 120 लिटर, दुसऱ्या दिवशी वापरलं 125 लिटर, तिसऱ्या दिवशी 150 लिटर, चौथ्या दिवशी वापरलं फक्त 90 लिटर, पाचव्या दिवशी वापरलं समजा या ठिकाणी 150 लिटर पुन्हा, असं काही नसतंय, प्राप्तांक सारखे येऊ शकतात। असं म्हणायचं नाही की या ठिकाणी 150 पुन्हा आलाय, असं काहीही नसतं, एक लक्षात ठेवा, कारण सर्वच प्राप्तांक सारखे येऊ शकतात, 120 125। आता या ठिकाणी 1 2 3 4 5 दिवसाची नोंद या ठिकाणी घेतलेली, 160 आणि समजा या ठिकाणी 120 लिटर। आता हे 7 दिवसाच्या पाण्याचा वापर आहे, प्रत्येक दिवसाच्या आठवड्यातील, म्हणजे 7 दिवस आपण नोंदी घेतल्यात की सोमवारी किती, मंगळवारी किती, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार,
या 7 दिवशी आपण किती किती पाणी वापरलेलं आहे, प्रत्येक दिवशी किती पाणी वापरलं याची सरासरी काढायची. मग आता याची सरासरी काढत असताना आपण या ठिकाणी या सर्व प्राप्तांकाची बेरीज करून त्याला कितीनं भागावं लागेल, 7 न भागावं लागेल हे लक्षात ठेवा. आता या दोन उदाहरणासाठी फक्त तुम्हाला हिंट्स देण्यात आलेले आहेत, त्या उदाहरणाचे जे काही सोल्युशन्स आहेत हे तुम्ही स्वतः घरी सोडवायचे आहेत. तर अशा पद्धतीनं सरासरी म्हणजे काय आणि सांख्यिकी भाषेमध्ये त्याला आम्ही काय म्हणतोय, तर त्याला मध्यमान म्हणतोय हे लक्षात ठेवा. किंवा मध्य असं सुद्धा त्याला नाव आहे, मध्य किंवा मध्यमान, मध्य मध्यमान आणि सरासरी एकाच अर्थाचे शब्द आहेत लक्षात ठेवा. कारण संख्याशास्त्रामध्ये या मध्याच्या पुढं ज्यावेळी आपण जातो त्यावेळी मध्यक येतोय, कारण या सर्व केंद्रीय प्रवृत्ती आहेत. संख्याशास्त्रामध्ये याला आम्ही केंद्रीय प्रवृत्ती असं म्हणतोय. तर तो भाग पुढे ज्यावेळी आपण शिकू त्यावेळी लक्षात येईलच. तर या ठिकाणी आपण सरासरी या घटकावर आज चर्चा केलेली आहे. धन्यवाद.